राज्यात JN1 व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत, तर यातच अकोल्यात कोरोनाचे सब व्हेरियंट JN1चा पहिला रुग्ण आढळला आहे. हा शहरातील असून ते सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. अकोला शहरातील त्या रुग्णाला बाहेरगावी जायचे होते, त्यासाठी त्यांना लक्झरीवाल्यांनी कोरोना टेस्ट करण्यास सांगितले, तर त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यासोबतच त्याच्या कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ते सर्व निगेटिव्ह आली आहेत. तर हा रुग्ण शहरातील असून 5 डिसेंबरला रुग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि त्यानंतर रुग्णाचे नमुने पुणे येथील सह्याद्री रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. तपासणीत रुग्णात JN1 व्हेरियंट विषाणू आढळला असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, पण रुग्णाने वेळेवर उपचार घेतल्याने सध्या रुग्णाची प्रकृती ठीक असून त्याच्या कुटुंबात कोणीही पॉझिटिव्ह नसल्याने सध्या जिल्ह्यात किंवा शहरात एकही JN1 व्हेरियंटचा रुग्ण नसल्याचं महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनुप चौधरी यांनी सांगितले. नमस्कार, मी डॉक्टर अनुप चौधरी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, अकोला महानगरपालिका. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिनांक 5 डिसेंबर रोजी एक नागरिक बाहेर दौऱ्यावर जाणार होते, त्याकरिता त्यांना ट्रॅव्हल एजंटने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांचं कोविडचं सॅम्पल दिलं. त्यावेळी सदर रुग्ण जो आहे, ॲक्च्युली त्यावेळेस सिमटमॅटिकच होता, परंतु त्यावेळी त्यांनी जे दिलेलं सॅम्पल होतं ते कोविडसाठी पॉझिटिव्ह आलं. कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्हाला नियमानुसार हेडगेवार हॉस्पिटल, जिथून सॅम्पल गेलं होतं, त्यांनी आम्हाला इन्फॉर्म केलं. त्यानुसार आमच्या आरोग्याच्या ज्या टीम्स आहेत त्यांनी त्या घराला व्हिजिट दिली. तेथील सर्व घरातल्या बाकीचे जे परिचित आहेत त्यांचा पण सर्वांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं. त्यामध्ये सर्वजण असिम्प्टमॅटिक असल्याचे आम्हाला आढळून आले. त्यांना आपण कोविडच्या नियमानुसार क्वारंटाईन होण्यासाठी सूचना दिल्या होत्या, त्याचे त्यांनी पूर्णतः पालनही केले. सध्या स्थितीत त्या कुटुंबातील सर्वजण निगेटिव्ह आहेत आणि दिनांक 23 डिसेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय अकोला येथे जे सॅम्पल होतं त्या सॅम्पलचा जिनोमिक सिक्वेन्सचा रिपोर्ट प्राप्त झाला. त्याच्यामध्ये तो रुग्ण JN1 करता पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. सध्या स्थितीतही आमच्या आरोग्याच्या टीमनी त्यांना पुन्हा 2 दिवसाआधी पण भेट दिली होती त्या फॅमिलीला, तर तिथे सध्याच्या स्थितीत त्यांच्या घरात कुणीही सिम्प्टमॅटिक नाही आहे आणि ते पूर्णतः स्वस्थ आहेत.